ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कबनूर ग्रामपंचायतीच्या वतीने 15व्या वित्त आयोगातून महिला सबलीकरण अंतर्गत संगण प्रशिक्षण कार्यक्रम सुरू असून लाखोंचे टेंडर असून यामध्ये केवळ 30 महिलांनी सहभाग घेतल्याने प्रशिक्षणाची चर्चा चांगलीच रंगली आहे। 14व्या व 15व्या वित्त आयोगातून थेट निधी ग्रामपंचायतीला वर्ग झाल्याने ग्रामपंचायतीचे अधिकार वाढले, याचा हेतू गावचा विकास व्हावा असा आहे। यातील पैसे विविध घटकांवर खर्च करण्याची अट आहे। कबनूर मध्ये याच महिला सबलीकरण अंतर्गत विविध प्रशिक्षण सुरू आहे। यातील संगणक प्रशिक्षणाचा ठेका कुंभोज येथील जनसेवा बहुउद्देशीय केंद्रास दिला असून अदिती कॉम्प्युटर खोतवाडी यांच्या वतीने प्रशिक्षण दिले जात असल्याचं समजतं। यामध्ये 15 दिवसाचे प्रशिक्षण दिले जात असून यामध्ये केवळ 30 महिलांनी नोंदणी केली आहे। प्रत्यक्षात किती महिला उपस्थित राहतात याबाबतही माहिती दिली जात नाही। याबाबतचे टेंडर कधी प्रकाशित केलं, कोठे केलं याबाबतचं गुढ कायम आहे। अनेक महिलांना याबाबत माहिती देखील नाही, हे विशेष। यापूर्वीही प्रशिक्षणाबाबत असाच काहीसा प्रकार घडला होता, तक्रारीही झाल्या होत्या, मात्र नेत्यांची जोरदार यंत्रणा असल्याने कारवाई न झाल्याने विकासाची गाडी मात्र सुसाट आहे। कबनूर ग्रामपंचायतीच्या वतीने जनसेवा बहुउद्देशीय केंद्र कुंभोज यांच्या मार्फत कबनूरमध्ये सध्या आम्ही कम्प्युटर प्रशिक्षण केंद्र चालू केलेले आहे। 6 तारखेपासून हे केंद्र चालू आहे। सध्या इथे कबनूरमध्ये 30 महिलांचा प्रवेश झालेला आहे। कम्प्युटर प्रशिक्षण केंद्रामध्ये आम्ही सध्या MS ऑफिस मधील मायक्रोसॉफ्ट वर्ड, पॉवर पॉइंट आणि एक्सेल या बेसिक गोष्टी शिकवत आहोत। तर जास्तीत जास्त महिलांनी यामध्ये सहभागी व्हावं आणि हे महिलांच्यासाठी खूप गरजेचे आहे। तर आम्ही हा कोर्स 15 दिवसांसाठी घेतलेला आहे। 7 तारखेपासून चालू झालेला आहे आणि अजून ऍडमिशन व्हावी अशी आमची इच्छा आहे। तर सगळी आदिती कम्प्युटर्स खोतवाडी यांच्या मार्फत हे प्रशिक्षण केंद्र सध्या चालू आहे। तर सगळ्या महिलांनी ऍडमिशन घ्यावी। या कोर्स झाल्यानंतर हे तुम्हाला या कोर्सचे बेसिक कम्प्युटर कोर्स मार्फत सर्टिफिकेट देण्यात येईल। महानकरी न्यूज साठी अजित लटके, कबनूर।